बरेचसे संस्था अशा आहेत की ज्यांच्या नावातही खूप सिमिलॅरिटीज आहेत आणि ज्यातून कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरत असताना खूप घाई गडबड करतात अगदी स्पेलिंग मिस्टेक्स असतात की जिथे चुकीचा प्राधान्यक्रम दिला जाऊ शकतो आणि एक चुकीचा सिक्वेन्स आपल्याला आपल्या आवडीचं कॉलेजपासून दूर घेऊन जाऊ शकतो नमस्कार मी निखिल पडवळ ही दिशा परिवारचा माझी विद्यार्थी आहे आणि आज आपण दहावीनंतर डिप्लोमा घे गे घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोसेस सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसबद्दल आज बोलणार आहोत तर मुळात ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग हे फायनल एम ठेवून इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी डिप्लोमा हा एक चांगला ऑप्शन आहे यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन जे कॉलेजेस आहेत आणि या सर्वाची प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने सेंट्रलाइज माध्यमातून केली जाते महाराष्ट्रातून जे विद्यार्थी पदविका अभियांत्रिकेचे म्हणजेच डिप्लोमाचं शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना या प सेंट्रलाईज पद्धतीच्या ॲडमिशन प्रोसेसमधून अर्ज सादर करायचे असतात ज्यामध्ये आपली बेसिक माहिती दहावीचे मार्क्स आपली जे जे प्रवर्ग आहे तो ही सगळी माहिती इनिशियल लेवलला सबमिट करायची असते ज्याची तारीख एक जून ते तीस जून अशी आहे ही प्रोसेस साधारणतः दोन महिने कंप्लीट प्रोसेसचा कालावधी असतो परंतु इनिशियल स्टेप्स या एक ते तीस जाने जू जूनच्या दरम्यान पूर्ण होणार आहेत यामध्ये ई स्क्रुटिनी म्हणजे जसं आपण कागदपत्र अपलोड करू त्यामध्ये ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी असे दोन पर्याय उपलब्ध आहेत एम एस बी टीच्या वेबसाईटवर ॲप्लिकेशन फिल करण्याची योग्य माहिती आणि uh, सहायक असे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत जे विद्यार्थी बघू शकतात आणि त्याप्रमाणे आपले ॲप्लिकेशन uh, सबमिट करू शकतात मागील वर्षीच्या कट ची लिस्ट कुठे मिळेल आणि त्याचा वापर कसा करता येतो मागील वर्षीचा कट ऑफ हा आपल्याला डी टी ईच्या म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या वेबसाईटवर मिळून जाईल ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजेसचा कट ऑफ त्या, त्या त्या वे ब्रांचला काय कट ऑफ होता हे आपल्याला समजून जाईल त्या कट ऑफच्या फाईल आ, नुसार विद्यार्थी आपापल्या लेवलला इनिशियल स्टडी करू शकतात जेणेकरून आपल्याला अंदाज येतो कोणत्या कॉलेजला मला ॲडमिशन मिळू शकेल स्टेप नंबर वनमध्ये जेव्हा विद्यार्थी ॲप्लिकेशन सबमिट करतात त्यावेळी त्यांना त्यांचा मेरिट नंबर समजला जातो तो, तो मेरिट नंबर मागील वर्षी लागलेलं कट ऑफ हे दोन रेफरन्स घेऊन विद्यार्थी ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा याचा योग्य पद्धतीने प्लॅन करू शकतात आता यामध्ये ऑप्शन फॉर्म फिलअप करताना जसं मी सांगितलं आपल्याकडे मागील वर्षीचा पूर्ण डेटा उपलब्ध असतो त्याचप्रमाणे आपला मेरिट नंबर माहीत असतो ह्या निवड प्रक्रियेत विद्यार्थ्याला कॉलेज आणि ब्रांच या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात आपल्याला जी शाखा आणि कॉलेज निवडायचं आहे त्याचं एका कागदावर विद्यार्थ्यांनी आपल्या मेरिट नंबरनुसार निवड प्रक्रिया लिहून काढायचं असतं यामध्ये मी असं सा सांगेन जे चांगले कॉलेजेस आहेत शासनाचे अनुदानित किंवा ऑटोनॉमस कॉलेज यांना शक्यतो पहिला प्रेफरन्स दिला जातो आणि आपली योग्य ती ब्रांच विद्यार्थ्यांना यामध्ये स्पेसिफिक कॉलेजमधल्या सर्व ब्रांच व स्पेसिफिक ब्रांच इतर कॉलेज असे भरपूर कॉम्बिनेशन्समध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरता येऊ शकतो उदाहरण द्यायचं झालं तर ई डब्ल्यू एस सोबतच फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट असे इतर ऑप्शनही भरू शकतो बऱ्याचदा फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट अशा दोन ऑप्शन्स अवेलेबल असतात एकाच ब्रांचसाठी म्हणजेच समजा साठ जागा फर्स्ट शिफ्टला असतील तर बऱ्याच वेळेला साठ जागा सेकंड शिफ्टला देखील अवेलेबल असतात तर विद्यार्थ्यांनी इनिशियल स्टडी करताना प्रत्येक कॉलेजमध्ये नक्की किती जागा आहेत याची पूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे आणि हा अभ्यास ते माग मागील वर्षी लागलेल्या कट ऑफच्या रेफरन्स यादीनुसार घेऊ शकतात कॅप राऊंडचा फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी ॲप्लिकेशन फॉर्म फिल करत असताना विद्यार्थ्यांनी ॲक्च्युअल फायनल फॉर्म भरण्याचा अगोदर जो आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे त्यानुसार आपला स्वतःचा एक सिक्वेन्स बनवणं गरजेचं आहे ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन आहे जिथे अत्यल्प खर्चात शिक्षण तसेच राहण्याची सोय हो हे व्यवस्थितपणे होऊ शकतं त्याचप्रमाणे इथे शिक्षण व इतर फॅसिलिटीज देखील चांगल्या पद्धतीने असतात विद्यार्थ्यांना जर चांगले मार्क्स असतील तर निश्चितच या कॉलेजेसना पहिला पसंतीक्रम देणं योग्य ठरेल हे करत असताना विद्यार्थ्यांनी आणखी काही इतर तांत्रिक बाबी आहेत ज्यामध्ये टी एफ डब्ल्यू एसमध्ये त्यांना खूप कमी खर्चात शिक्षण पूर्ण होऊ शकतो तेव्हा ऑप्शन सिलेक्ट करत असताना स्पेसिफिक कॉलेजचा टी एफ डब्ल्यू एस त्यानंतर दुसऱ्या कॉलेजचाही तुम्ही टी एफ डब्ल्यू एस कोटा सिलेक्ट करू शकता किंवा शासकीय तंत्रनिकेतनसारख्या ठिकाणी फी कमी असल्यामुळे त्याला पसंतीक्रम देऊ शकता हे सर्व करत असताना विद्यार्थ्यांनी शांत डोक्याने एका कागदावर हे सगळे गोष्टी लिहून काढल्या पाहिजे जसं की उदाहरण द्यायचं झालं मला शासकीय तंत्रनिकेतन पुण्यामध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर मी माझ्या आवडीची ब्रांच त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इतरही ब्रांचेस अवेलेबल आहेत जर विद्यार्थ्यांची मानसिक तयारी असेल की मला स्पेसिफिक कॉलेजमध्येच ॲडमिशन हवं आहे तर ते इतर ब्रांचेसची निवड करू शकतात किंवा शासकीय तंत्रनिकेतनची स्पेसिफिक ब्रांच आणि दुसऱ्या कॉलेज त्याच्यानंतर सेकंड नंबरला टाकू शकतात हा विद्यार्थ्यांचा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे की मला कोणत्या कॉलेजला आणि कोणत्या ब्रांचला ॲडमिशन पाहिजे प्रत्येक कॉलेजची फी ही वेगवेगळी असते आणि याची माहिती शासनाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी ते कॉलेज त्याचं अंतर त्याची फी हा सर्व अभ्यास आपल्या लेव्हलला करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार पसंतीक्रम भरणं हे योग्य ठरेल कॅप राऊंडमध्ये कोणत्या राऊंडपर्यंत पर्यंत इच्छित कॉलेजला सीट अलॉट होण्यासाठी वाट पाहायची सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये जर तुम्हाला पहिला ऑप्शन जो तुम्ही निवडलेला आहे तो तिथे जर अलॉटमेंट मिळालं तर तुम्हाला ॲडमिशन घेणं अनिवार्य आहे तसे न केल्यास तुमचा अर्ज बाद होऊ शकतो परंतु जर तुम्ही पसंतीक्रम दिला दिलेला आहे आणि त्यामध्ये तुमचे इच्छित पहिल्या तीन किंवा पाच कॉलेजमध्ये सिलेक्ट नाही झालं तर विद्यार्थ्यांना पुढील राऊंडलाही अ अप्लाय करण्याची मुभा असते ज्यामध्ये साधारण तीन कॅप राऊंड होतात आणि चौथा राऊंड हा काउन्सलिंग पद्धतीने केला जातो विद्यार्थ्यांना प्रोसेसमध्ये बेटरमेंटचेही ऑप्शन असतात की जिथे त्यांना फर्स्ट राऊंडला अलॉट झालेली सीट ब्लॉक ठेवून पुढच्या पद्धतीने पुढच्या राऊंडला बेटरमेंटचा पर्याय उपलब्ध असतो परंतु हे करत असताना विद्यार्थ्यांनी खूप मायक्रो लेवलला स्टडी करणं गरजेचं आहे कारण यामध्ये त्यांना इनिशियल ज मिळालेलं अलॉटमेंट आणि पुढे कोणत्या पद्धतीचं अलॉटमेंट मिळू शकतं हे खूप डायनॅमिक गोष्ट आहे ज्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये बऱ्याचदा बरेचसे सीट्स हे फिलअप होऊन जातात आणि नंतर कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे प्रथम फर्स्ट राऊंड फिलअप करत असताना सिक्वेन्स योग्य पद्धतीने ठरवणं गरजेचं आहे ॲडमिशनसाठीचे विविध कोटे कोणते आणि यासाठी कोणती वेगळी डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे बऱ्याचदा सत्तर टक्के जागा ह्या डिस्ट्रिक्ट लेवलला विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतात म्हणजे मी पुण्याचा उदाहरणासाठी जर मी पुण्याचा विद्यार्थी आहे तर पुणे जिल्ह्यातील कॉलेजमध्ये तो कोटा रिझर्व असतो त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून येतात त्यांच्यासाठी टी एफ डब्ल्यू एस प्रकार आहे ज्यामध्ये एज्युकेशन फी माफ असते आणि अत्यल्प फीमध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात हे साधारण पाच टक्के हा कोटा अवेलेबल असतो त्याचप्रमाणे काही प्रमाणात डब्ल्यू एस म्हणजेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी सीट्स अवेलेबल असतात आणि या व्यतिरिक्त जे सेंट्रलाइज पद्धतीचे जे रिझर्वेशन्स आहेत ज्यामध्ये ओबीसी एस सी एस टी हे रिझर्वेशन्स रिस्पेक्टिव्ह सीट्सना प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये असतात आणि त्याप्रमाणेच ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केली जाते असे काही मुद्दे जे विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरतात मुद्द्यांबद्दल खूप कमी लोकांना माहिती असते की एफ डब्ल्यू एस बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं त्याचप्रमाणे विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरत असताना खूप घाई गडबड करतात उदाहरण द्यायचं झालं तर अगदी स्पेलिंग मिस्टेक्स असतात की जिथे चुकीचा प्राधान्यक्रम दिला जाऊ शकतो आणि नंतर अलॉटमेंट मिळालं जर त्या त्यास त्यास त्या इन्स्टिट्यूटला अलॉटमेंट मिळालं तर विद्यार्थी बऱ्याचदा नाराज होतात बरेचसे संस्था अशा आहेत की ज्यांच्या नावातही खूप सिमिलॅरिटीज आहेत आणि ज्यातून कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं तर या चुका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी जो स्पेसिफिक कोड आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ऑप्शन फॉर्म हा रँडमली एका तासात न भरता आ, पेन अँड पेन आणि पेपरवर कोणते प्राधान्यक्रम आहेत ते एकदा लिहून काढून एक पन्नास ऑप्शन फॉर्म पन्नास ऑप्शन्सची लिस्ट बनवली पाहिजे ज्यामध्ये आपल्या आवडीची ब्रांच आपल्या आवडीचं कॉलेज त्याचप्रमाणे टी एफ डब्ल्यू एस सारख्या स्कीम्स जिथे शैक्षणिक फी अत्यल्प आहे याला व्यवस्थितपणे प्राधान्य दिले पाहिजे आणि ही तयारी झाल्यानंतरच आपण कॉम्प्युटरसमोर बसून फायनल सबमिशन करावं हे सबमिशन करत असताना पुन्हा एकदा त्याची फिजिकल प्रिंट घेऊन क्रॉस व्हेरीफाय कराय करणं गरजेचं आहे आणि हे झाल्यानंतरच फॉर्म सबमिट करावा हे खूप शांत डोक्याने करणं गरजेचं आहे कारण एक चुकीचा सिक्वेन्स आपल्याला आपल्या आवडीचं कॉलेजपासून दूर घेऊन जाऊ शकतो विद्यार्थ्यांना भविष्यात संधी उपलब्ध करून देणारे कुठले नवीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत जसा अभ्यासक्रम बदलतोय त्यामध्ये नवनवीन चेंजेस येत आहेत आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीचे पदविका म्हणजे डिप्लोमाचे कोर्सेस अवेलेबल आहेत ज्यामध्ये डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग असे नवीन अभ्यासक्रमही काही संस्थांमध्ये सुरू झालेले आहेत ज्याची माहिती देखील आपल्याला इनिशियल माहितीपत्रकात मिळू शकते विद्यार्थी त्याचा योग्य पद्धतीने सर्च करू शकतात त्याचा कट ऑफ मागील वर्षीचा हा हा देखील डी टीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि स्पेसिफिक इंटरेस्ट असेल तर निश्चितच विद्यार्थी हे नवीन अभ्यासक्रम एक्सप्लोर करू शकतात आणि त्याचा निश्चितच त्यांना फायदा होऊ शकतो थँक्यू yeah. धन्यवाद